महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावरून सहमती साधल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तिन्ही पक्षात अद्यापही जागावाटपावर रस्सीखेच सुरूच आहे। विशेषतः विदर्भातील जागांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये हा मोठा पेच निर्माण झालाय। विदर्भातील अनेक जागांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचं समजतंय। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांच्यात या जागांवरून चर्चेची गती थांबली असून दोन्ही पक्षांमध्ये संवाद वाढवण्याची गरज आहे असं पक्षीय सूत्रांनी सांगितलं आहे। तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची चढाओढ सुरू असून तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा धोका आहे। शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तिकिटासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये असंतोष दिसून येत आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट काही उमेदवारांनाही तिकीट न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमध्येही काही जागांवरती मतभेद आहेत। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील काही महत्वाच्या जागांवर हे दोन्ही पक्ष आमने सामने आलेले आहेत। दोन्ही पक्षांची ही मतभिन्नता आघाडीतील समन्वयाला आव्हान ठरू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। आघाडीतील तणाव संपुष्टात येण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीनं एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचं उद्दिष्ट जरी ठेवलं असलं तरी जागावाटपातील ही रस्सीखेच अजून काही काळ सुरूच राहण्याची शक्यता आहे।